नंतरचा महाराष्ट्र कसा असेल या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आपण ऐकूया नानासाहेब कसा असेल कोरोना नंतरचा महाराष्ट्र. तुम्ही एक मुद्दा मांडला होता की ट्रेड बॅरियर्स वाढतील आणि सकारात्मक वातावरण तयार नाही, काय म्हणतो? की आता जो काही चीनवर अविश्वास आहे लोकांचा आणि त्यातलं संपूर्ण जगातलं चीनच्या बाहेर पडायचं अशा प्रकारची उद्योगांची मानसिकता तयार झाली आणि उद्योग बाहेर पडायलाही लागले. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला एक फार मोठी संधी आहे, कारण हे जे उद्योग बाहेर पडत आहेत ते उद्योग अशा देशांमध्ये जाणार आहेत की ज्या देशामध्ये उद्योगाकरता सुलभता आहे आणि महाराष्ट्रात आपण ती सुलभता जर निर्माण केली तर खूप मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठी संधी त्याच्यात आहे. दुसरं असं आहे की इतरही आपण समजा शेती क्षेत्राचा विचार केला किंवा इतर क्षेत्राचा विचार केला तर जो काही कॅपिटल आता इन्व्हेस्ट करण्याची परिस्थिती कॅपिटल सरप्लस देशांची आहे ती फक्त भारतामध्ये किंवा अशा भारतासारख्या देशांमध्ये, कारण आत्ता तरी त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव इतका जास्त आहे की तिथे नवीन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी नाही. तर मला असं वाटतं की त्याही अपॉर्च्युनिटीज जर आपण घेतल्या तर आज जी आपल्याला इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, आपल्याला जी एक फूड चेन तयार करायची आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळू शकतं. बेरोजगारी वाढेल, नोकऱ्या आता अमेरिकेसारख्या देशांमध्ये 60 ते 70 लाख नोकऱ्या गेल्या आहेत, युरोपात काही नोकऱ्या, महाराष्ट्र सुद्धा त्या याच्यातून गेलेला आहे, कसं असेल पुढचं? नाही, असं आहे की काही प्रमाणात डिस्रप्शन जेव्हा येतं तेव्हाच उद्योगामध्ये थोडी बेरोजगारी तयार होतेच, पण ती दूर देखील, कारण आज ज्यावेळेस नवीन अपॉर्च्युनिटीज येतील त्यावेळी निश्चितपणे रोजगार देखील तयार होईल आणि विशेषतः क्षेत्र बदलतील. आता सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार होतील. आता ऑनलाईन बिझनेसेस याची एक मोठी इकोसिस्टम तयार होईल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होतील. त्यामुळे पद्धत बदल कोरोनामुळे आता ही जी लाईफस्टाईल बदलणार आहे, तुम्ही आत्मनिर्भर आणि आपण स्वावलंबी आता झालं पाहिजे असं त्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं, नेमका मुद्दा तुम्ही त्या त्यात आपले माननीय मोदीजींनी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं की लोकल फॉर लोकल. कारण आज आमच्या गणेश उत्सवात आमच्या मूर्ती चीनने का बनवून द्याव्या, आमच्या देवी देवतांचे फोटो चीनने का बनवून द्यावे, ज्या गोष्टी सहज शक्य आहे आम्हाला बनवणं, ज्याला रॉकेट सायन्स नाही, ज्याला टेक्नॉलॉजी खूप मोठी लागत नाही, अशा गोष्टी आम्ही का नाही बनवत? उद्या जर म्हणजे 135 कोटीचा भारत, या भारताचं मार्केट हे लोकल वस्तू घ्यायला लागलं तर आम्हाला चीनची गरजही पडणार नाही आणि इतकी मोठी इकोसिस्टम तयार होईल, इतका मोठा रोजगार तयार होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की जे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे लोकल फॉर लोकल ते अत्यंत महत्त्वाचं. सध्याच्या सरकारवर शेवटचा प्रश्न, थोडं अपयश आल्यासारखं वाटतंय, कुठेतरी उपाययोजना करताना काही चुका होत आहेत? आत्ता मी काही सरकारच्या यश अपयशाचे मूल्यमापन करणार नाही, ती वेळही नाही, पण हे खरं आहे की ज्या प्रकारे मुकाबला केला पाहिजे त्या प्रकारे होत नाही. सरकार कोरोनाशी लढायच्या ऐवजी आकड्यांशी लढत आहे, आकडे कमी कसे ठेवायचे हा प्रयत्न करत आहे, ज्याच्यामुळे कोरोना वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मला असं वाटतं की कोरोनाशी खरी लढाई करावी लागेल आणि त्याचसोबत प्रोॲक्टिव्हली इकॉनॉमी कशी सुरू करता येईल याचा प्रयत्न करावा. नानासाहेब, हा जो तुमचा दौरा महाराष्ट्राचा आहे याच्यातून तुम्ही अभ्यासातून केंद्राकडून ते पॅकेज महाराष्ट्रासाठी मिळावा किंवा नाही? वेगळ्या पॅकेजची गरज नाही, केंद्राने ऑलरेडी दिले जे दिलं ते महाराष्ट्राने पदरी पाडून घेतलं पाहिजे. मी पुस्तक लिहिलं आहे त्याच्यावर की काय काय महाराष्ट्राला आता या पॅकेजमधून मिळणार आहे 20 लाख कोटीच्या, पण आम्ही जर बसूनच राहिलो तर नाही मिळणार. धन्यवाद नानासाहेब, आपण आम्हाला इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये वेळ दिला, देजूच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.